तसंच आम्हाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याच थोडस स्पष्ट फार नाही याच वचन महाराजांचं आहे हो। जे अतिशय प्रसिद्ध वचन आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो तसा फार वरवरचा अर्थ नाहीये फार सखोल गर्भित अर्थ म्हणजे त्याच्या आपणाकडून त्याच्यावर प्रकाश पड निश्चित निश्चित तर महाराज जे नेहमी म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जे वाक्य बोलायचे अनेक भक्तांना ते आश्वस्त करायचे की तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर अखंड आहे मी तुझ्या पाठीशी आहे असं किंवा तू आता भयाचं काही कारण नाही ह्याच्यामध्ये तत्वस्वरूप त्याचा अर्थ काय हे कळणं आवश्यक भय जे आहे हे द्वैत भाव आहे भय म्हणजे मी आणि तू अशी दोन व्यक्ती असल्याशिवाय भय निर्माण होत नाही पण ज्या वेळेस मी आणि तू हा भाव संपला मी पणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान असं जे आरतीमध्ये म्हटलंय तर त्याच्यामध्ये मी आणि तू हे दोन्ही सर्व नाम जातात आणि त्या ठिकाणी अपपर भाव नष्ट होतो त्या ठिकाणी अद्वैत स्थिती येते आणि अद्वैत स्थिती येणं म्हणजेच निर्भय होणे कारण भिण्याकरता दोन लागतात भिण्यासाठी पण निर्भय होण्याकरता एकच पाहिजे आणि एकच तत्व सगळीकडे आहे अशा प्रकारची धारणा आणि अनुभव सिद्ध झाला की मनुष्य निर्भय होतो आणि तसा तो हो ए, ए तू अद्वैत हो हे महाराजांना भिवू नकोस हे म्हणताना हे सांगायचं की तू माझ्याशी एकरूप हो हे सांगण्याकरता तू भिवू नकोस असं त्यांनी म्हटलंय आणि मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मी तुझ्या अंतर्बाह्य मी असं नाही आहे की मी कुठेतरी दूर आहे अक्कल कुठला आहे असातला भाग नाहीये तर मी सर्वत्र सर्व व्याप्त आहे तुझ्यामध्ये हृदयात सुद्धा मीच बसलो आहे आणि तुझ्या बाहेर सुद्धा तुला जे काही दृश्य दिसतंय तिथंही मी आहे तेव्हा हे सांगताना मी तुझ्या पाठीशी असं म्हटलेलं म्हणजे म्हणताना जरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तरी त्याचा आशय असा आहे की सदैव अद्वैत स्थितीमध्ये राहा आंतर्बाह्य मीच तुझ्याबरोबर आहे हा त्याचा अर्थ आहे खूप सुंदर स्पष्टीकरण आहे